विषय असा आहे की ते पहिल्या त्या मिटिंगला आल्यानंतर काही बोलत नाहीत किंवा त्यांना कोणतं प्रॉम्प्टर नाही आहे. आज कोणतं प्रॉम्प्टर मागणं सांगते कारण ते बोलताना बोलले बघा 20 लिटरचे याच्यावर कसं सभासद असं बोलले बघा. ऍक्च्युअली त्यांना 50 लिटर माहित नाही आणि कुठलंही दूध घालण्या संस्थेला आम्ही अ वर्ग सभासद करतोय, ब वर्ग करू शकत नाही. ब वर्ग हा व्यवसाय संबंधित असतो, तिने ब वर्ग सभासद बोलणं केलं, त्यांना काही गोष्टी माहित नाहीत. 70% तर येतच नाहीत, आल्यानंतर सहाय्य करतात आणि 30% ते आलेलं मला बोललेलं कधी आठवत नाही. तर तिने सहभाग घ्यावा, त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतोय, सगळे संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत. तर मला वाटतं त्यांच्या डोक्यात विचार हा दुसऱ्या सोडून दुसऱ्या काही विचार असण्या शक्यते, ते आयडेंटिटी वेगळ्या पद्धतीने करावे असं माझं म्हणणं आहे. उद्याच्या जनरल बॉडीला काही महत्वाचे विषय आम्ही ठेवलेले आहेत, त्यातले काही महत्वाचे विषय चर्चा होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा MTech किंवा ह्या कॉलेज संदर्भात काही विचारणा सुद्धा विषय ठेवण्याचा असं असेल तर आमचा असा निर्णय आहे की शासनानं आम्हाला जी जमीन लागते 30 एकर मिनिमम त्याच्यावरती जर जर ते 50-60 एकर असतं जर लीजवर दिली आणि त्याच्या गोष्टीचं जर आम्हाला सहकार्य केलं तरच आमचा विचार आहे. नाहीतर आपल्या उत्पादकांची शेतकरीची मुलं इथं शिकावीत, आपल्या लोकांची चांगली जरी भावना असली तर शासनानं ह्याचा सहभाग आमच्या केलं कारण तिने प्रायव्हेटेशनचे ह्या वर्षी ओपन केलेला आहे. पूर्वी आज अखेर सरकारी दाखवण्याचं म्हणजे गव्हर्नमेंटच आपलं करत होतं, याच्या पहिल्यांदा ओपन केल्यामुळे हा विचार मी केलेला आहे. पण शासनाच्या 30 एकर जमिनीच्या आम्हाला इजी देत असतो तर आम्ही हा विषय पुढे जाणार आहे. हा जो 70% भेटून निर्णय झालेला आहे हा विषय तुम्हाला उद्याच्या पहिल्यांदा आम्ही जनरल बॉडीचं सांगायचं काम करू. दुसरा मुद्दा एक आहे की दूध आणि दुधाच्या आमच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये अतिशय भौगोलिकमध्ये कठीण आहे आणि दूध लोकांचं 240 दिवस संस्था असली तर ते वर्गात सभा होणार आहे. पूर्वीचे 50 लिटर दूध सरासरीची होती, ते दूध 340 दिवस घालावं ही भूमिका आम्ही ठेवली आणि ती पोटेम दुरुस्ती केली आहे. तिसरा मुद्दा की मार्केटिंग अधिकाऱ्याला VRS पूर्वी दिलेला आहे, तुम्ही आज त्यापर्यंत त्याला तुम्ही घेतलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही त्याला घेतलेला आहे आणि त्यानं 2 वर्षाच्या ह्याच्या इफिशियन्सीवर आमच्या जो 20 वर्षाच्या त्यांना काम केलेलं आहे त्याच्यावर त्याचं कायमस्वरूपी निर्णय घेतला. आज ऐकतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा आहे. विषय असा आहे की त्या पहिल्या त्या मिटिंगला आल्यानंतर काही बोलत नाहीत तर थोडंसे आज माझी मुलाखत बघितल्यानंतर मला असं वाटलं की ते काही इंग्लिश बोलतात काही मराठी बोलतात पण आमच्या बोर्डात सगळ्यांना समजते असं काही नाही की बाबा इंग्लिश कळतच नाही, अतिशय क्वालिफाईड माणसं येत आहेत. त्यासाठी ते बोलत नसावे असं मला आज प्रश्न पडला किंवा त्यांना कोणतं प्रॉम्प्टर नाही आहे, म्हणजे प्रॉम्प्टर बोर्डात आणू शकत नाही ना आपण. आज कोणतं प्रॉम्प्टर मागणं सांगते कारण ते बोलताना बोलले बघा 20 लिटरचे याच्यावर कसं सभासद असं बोलले बघा. ऍक्च्युअली त्यांना 50 लिटर माहित नाही आणि कुठलंही दूध घालण्या संस्थेला आम्ही अ वर्ग सभासद करतोय, ब वर्ग करू शकत नाही. ब वर्ग हा व्यवसाय संबंधित असतो, तिने ब वर्ग सभासद बोलणं केलं, त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत आणि तिची चूक नाही, त्यांची फर्स्ट टर्म आहे. पण ते कधीही ऐकून घ्या लेट 70% तर येतच नाहीत, आल्यानंतर सहाय्य करतात आणि 30% ते आलेलं मला बोललेलं कधी आठवत नाहीत. म्हणजे एखाद्या आले आणि कधी गेल्या कळत नाही कारण त्यांच्या एंट्री दरवाजा वेगळा आहे असल्या कारण मला आलेला कधी गेलेला कळत नाही, कधी ते सहाय्य करून जातात सुद्धा. तर तिने सहभाग घ्यावा, त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतोय, सगळे संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत. तर मला वाटतं त्यांच्या डोक्यात विचार हा दुसऱ्या सोडून दुसऱ्या काही विचार असण्या शक्यते, ते आयडेंटिटी कधी वेगळ्या पद्धतीने करावे असं माझं म्हणणं आहे. हा त्यांच्या सभेला त्यांना बोलायला संधी मिळणार आहे का? मिळायचं अधिकारच नाही, संचालक बोलायला अधिकार नाही, तिने बोर्डात मांडत असते, निवडून आलेत त्या. मी मागच्या नाही आपल्याला माहिती असेल मागच्या मिटिंग मी पुरावा आहे की मी त्याला ठरकवून तेच सांगितलं की तुम्ही संचालक बोर्डात मांडा, ते त्यांनी मांडत असल्या कारणानं त्याला तो अधिकार नाही. सभासद उद्या मिटिंग आहे, तो मालक आहे, तुम्ही काय करायला तुम्ही बोला ना बोर्डात, तुम्हाला निवडून दिले ना. हा आता माझ्या माहितीप्रमाणे ना की एक माणूस आणून दाखवा आम्ही उद्या जनरल बोर्ड थांबूया, एक माणूस म्हणजे त्या सोड ना. काही नाही हो ऐकून या, 12 तारखेला आम्ही अहवाल दिले सुपरवाईज मिटिंग घेऊन, 13 तारखेपासून सगळे पोहोचलेले आहेत आणि 14 तारखेची नोटीस आली आहे म्हणजे पेपरला. माझ्या माहितीप्रमाणे हे सांगायचं कारण आहे 81 कोटी चुकला तुम्ही, 91 कोटीचा स्टॉक आमच्याकडे आहे आणि त्यामुळं स्टॉक वाढत 5-7 हजार कोटी असल्या कारण हा व्यवसाय, त्यामुळं हा व्यवसाय करत असताना सगळ्या करत असताना तुम्हाला सांगितलं रेट मिळवण्यासाठी विश्वसनीय करत असते, ह्यात कुठेही तोटा झालेला नाही. ठेवी वाढल्या किंवा ह्या गोष्टी वाढल्या किंवा ठेवी कमी झालं नाही, व्यवसायाचं सुद्धा अतिक्रमण करणं गरजेचं असते. स्टॉक किती झाले मी सांगितलं, स्थापनेपासून आज एक स्टॉक मोठा झालेला आहे, एवढा स्टॉक कधी नव्हता. आम्ही सस्टेन करू शकतोय, महाराष्ट्रात कोणी सस्टेन करू शकत नाही. ह्याच्या पुढे तुम्हाला बोलायचं आहे, महानंद NDTB घेतलं दू मत नाही, चांगली गोष्ट NDTB दिली, त्याच्या अर्थी त्यांनी शासनानं आम्हाला विचारणा केली की तुम्ही घेता का महानंदा म्हणून. आता का शासनाला आम्हाला विचारायचं म्हणजे आम्ही काही विचार त्यांना गेलो नाही, आम्ही म्हणजे तुमचे नोकर तेवढे काढून टाका आम्ही घेतो सांगितलं, आम्हाला नोकर चालणार नाहीत कारण आम्हाला तिथल्या गोष्टी काही माहिती आहेत.
म्हणजे जे महानंदा विचारतात कौतुक करतात ते काय तर असेल ना आपलं काय तर गोकुळच्या चौकशीमध्ये मी थांबले नाही तर संचालक मंडळ बरखास्त झालं असतं तिने म्हटले कोण मला असं वाटतं ऐकून घ्या त्यात काही तथ्य नाही आहे कदाचित मग तिने बरखास्त झालं तर ते पण घरला गेले असं तिला काळजी असावी अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.